स्टार्ट सर। हाँ ओके ठीक है। सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी या ऑनलाइन वर्गासाठी खस्ता खाणारे सर्व तंत्रस्नेही शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी या सर्वांचं या स्तुत्य अशा उपक्रमासाठी मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि मागील वर्षीही आपण अशाच पद्धतीने ऑनलाईन क्लासेस चालवले होते, त्या क्लासेसची यशस्वीता खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळालेली आहे। तीच या वर्षी देखील त्यापेक्षा जास्त मिळेल अशी अपेक्षेने या ठिकाणी आपण या कामाला सुरुवात करत आहोत। आज राहता तालुक्याची सुरुवात आहे, त्यामुळं सर्व राहता तालुक्याचे मार्गदर्शक शिक्षकांनाही शुभेच्छा आणि तंत्रस्नेही शिक्षकांनाही शुभेच्छा। आणि सर्वप्रथम या ठिकाणी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रशासनाचेही धन्यवाद। आणि या ऑनलाईन तासासाठी खरे लाभार्थी असणारे स्कॉलर विद्यार्थी जे परीक्षेतून यश संपादन करून या ठिकाणी या आलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचंही हार्दिक अभिनंदन। आणि आपण आपल्या आजच्या तासिकेला सुरुवात करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण गणिताचा आजपर्यंत 2.5 घटकापर्यंत पूर्ण आपण काम केलं आहे। आज आपण गणिताच्या घटक या उपघटक गुणोत्तर प्रमाण व चलन, त्यातील काळ काम वेग या उपघटकावरती आज आपण अभ्यास करणार आहोत। यासाठी भारांश 2% असतो, म्हणजेच एकच प्रश्न आणि 2 गुणांसाठी हा प्रश्न असतो। विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची तयारी करताना या परीक्षेच्या तयारी बरोबर आपल्याला खऱ्या अर्थाने वेळेचंही नियोजन आपल्याला करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे। बऱ्याच दिवसाचं तासिका चालू आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना माहीत आहे असं गृहीत धरतो। तरी देखील चालता चालता काही गोष्टींचं उजळणी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आपला हा प्रथम भाषा आणि गणित हा पेपर, याचा 25 प्रश्न अधिक 50 प्रश्न, एकूण 75 150 मार्काचा हा प्रश्न असतो। आपल्याकडे 75 प्रश्न 1 तास 30 मिनिटं म्हणजे 90 मिनिटे आपल्याकडे वेळ आहे। त्याच्या काठिण्य पातळी जी आहे, सोपे 30%, मध्यम 40% आणि कठीण 30%। विद्यार्थी मित्रांनो, आपण खऱ्या अर्थाने काम करतोय ते ह्या 30% प्रश्नासाठी, कारण सोपे आणि मध्यम प्रकारचे प्रश्न हे आपण सोडवता किंवा आपल्या वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून आपण हे सर्व सोडवलेले असालच किंवा सोडवणार आहात। तर खऱ्या अर्थाने आपल्याला कठीण 30% प्रश्न, कारण गुणवत्ता यादीचे यायचं असेल तर हे 30% प्रश्न आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे। आणि म्हणून गणिताचे एकूण 7 घटक आणि 31 उपघटक आहेत, त्या सर्व उपघटकांचं आपल्याला खऱ्या अर्थाने अभ्यास चांगला करायला पाहिजे। हे करत असताना वेळेचं नियोजनही आपल्याला असणं आवश्यक आहे। शेवट शेवट गेल्यानंतर त्यावर आपण काम करणारच आहोत, परंतु आजपासूनच आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपल्याकडे 90 मिनिटे असतात, या 90 मिनिटातील 25 मिनिटे हे मराठीच्या 25 प्रश्नासाठी, प्रश्नपत्रिका वाचनासाठी 5 मिनिटे, असे 30 मिनिटे त्याला दिले तर आपल्याकडे उरतो वेळ 1 तास, म्हणजे 60 मिनिटं। या 50 प्रश्नासाठी आपल्याकडे 60 मिनिटं उरतात। आणि यातील काही प्रश्न खऱ्या अर्थाने मी आधीच सांगितल्याप्रमाणे कठीण प्रश्नावर आपल्याला काम करायचं आहे, आणि कठीण प्रश्न जे आहेत ते सोडवायला कधी कधी 2 3 मिनिटं सुद्धा आपले वेळ निघून जातात। मग त्यासाठी आपल्याला ट्रिक माहीत असणं आवश्यक आहे, त्याचे कौशल्य आपल्याला येणं गरजेचं आहे। आणि ते येण्यासाठी जे सोपे आणि मध्यम प्रकारचे प्रश्न आहेत, हे आपले प्रश्न सर्वसाधारण 30 सेकंदामध्ये आपले सुटणं आवश्यक आहे। आणि ते जसं तुम्हाला कठीण प्रश्नावरती काम करायचं आहे, तसंच मध्यम आणि सोप्या प्रश्नावरही आपल्याला काम करावं लागणार आहे, कारण ते प्रश्न आपले अगदी 30 सेकंदात कसे सोडून होतील यावर आपल्याला काम करणं जास्त गरजेचं आहे। तर ते वेळोवेळी जे मार्गदर्शक शिक्षक असतील आपल्याला मार्गदर्शन करतीलच, त्या मार्गदर्शनाचा योग्य वेळी लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे, लिहून घेतलं पाहिजे। आणि ज्या गोष्टी समजणार नाही त्या प्रश्न स्वरूपाने किंवा आपल्याला जे चॅट बॉक्स दिलेलं असतं त्यामध्ये सुद्धा आपण विचारू शकता, त्या
त्यानंतर आपले मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व नंबर पण आपल्या ग्रुपवर उपलब्ध आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारू शकता. ओके, आपण सुरुवात करूया. यातील जो पहिला घटक आहे, आज आपण ज्या घटकावर बोलणार आहोत ते म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण. आता बघा, गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गुणोत्तर म्हणजे काय ही बाब आपल्याला येणं आवश्यक आहे. थोडी गोष्ट आपण उजळणी करत चालणार आहोत की गुणोत्तर म्हणजे काय. तर दोन राशीची तुलना भागाकाराने जेव्हा आपण करतो त्या संख्याच्या भागाकारालाच काय म्हणायचंय, गुणोत्तर असं म्हणायचं. आता गुणोत्तराचं चिन्ह आपण ह्या पद्धतीने दाखवतो. काही बेसिक माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे, त्यामुळे आपण चालता चालता काही त्याची जो घटक आपण शिकणार आहोत त्याविषयी थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. याचं उदाहरण जर पाहिजे झालं तर बघा, तीनाचे पाचशी गुणोत्तर काढा किंवा तीनाचे पाचशी गुणोत्तर कसं घ्याल. तर हे मी आधीच सांगितलं की हे भागाकाराने, याची तुलना भागाकाराने केलेली असते आणि या भागाकारालाच गुणोत्तर असं म्हटलं जातं. म्हणून तीनचे पाचशी गुणोत्तर म्हणजे 3/5, किंवा हे लिहिताना याचं चिन्ह वापरलं तर 3/5 असं याचं लेखन केलं जातं. जे गुणोत्तर आपल्याला समजणं आवश्यक आहे, गुणोत्तर हा बेसिक भाग आहे, त्यावरती आपण पुढे पुढे प्रश्न बघणारच आहोत, पण या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, आणखी एक महत्वाचा मुद्दा काय सांगितलं तर कोणतेही गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहिलं जातं. म्हणजे नाही, सगळ्यात अतिसंक्षिप्त रूपात जेव्हा आपण हे गुणोत्तर लिहितो त्याच्या त्यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे, आपण आता या ठिकाणी गुणोत्तराचे काही महत्वाचे भाग आपण चालता चालता बघूया. बघा, एकाच प्रकारच्या दोन राशींचे गुणोत्तर, म्हणजे दोन संख्या आहेत, दोन राशींचे गुणोत्तर काढताना त्यांचे एकक समान करून घ्यावे लागतात. म्हणजे जर तुम्हाला दोन राशींची तुलना सांगितली असेल आणि ती तुलना जर समजा 1 मिनिट आणि 20 सेकंद यांचं गुणोत्तर लिहा असं सांगितलं असेल, तर 1 मिनिट आहे एक सेकंद आणि 1 सेकंद आहे, या दोघांचं एकक काय करायला घ्यावं लागतात, आपल्याला समान करून घ्यावं. ही बेसिक लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळा मुलांचं ज्यावेळेस मोठे प्रश्न असतात त्यावेळेस चुकतात. समजा 5 मिनिटे आणि 50 सेकंद, तर त्यावेळेस तो गोंधळ होऊ शकतो. म्हणून एक लक्षात ठेवा की यामध्ये या राशीचे गुणोत्तर काढण्यासाठी एकक समान करून घ्यावे लागतात. आता हे एकक समान करून घेतल्यानंतर त्या राशीला कोणतं एकक असतं, तर गुणोत्तराला एकक नसते. कोणत्याही बनव 3/4, 2/3 याला कोणतंही एकक नसतं. त्याचंच उदाहरण मी आता आपण तोंडी सांगितलं तसं एक आपण या ठिकाणी बघूया, एक उदाहरण बघूया चलता चलता, म्हणजे आज समान एकक कसं करता येईल. 20 सेकंद व 1 मिनिट या दोन राशीतील पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे गुणोत्तर लिहा. मग या ठिकाणी काय केलं, पहिली राशी आणि दुसरी राशी, पहिली राशी कोणती आहे तर 20 सेकंद, पहिली राशी 20 सेकंद आहे इथं म्हटलंय 20 सेकंद, दुसरी राशी 1 मिनिट. या 1 मिनिटाचं आपण सेकंदात रूपांतर करून घेतलं, 1 × 60 सेकंद म्हणजेच 60 सेकंद, म्हणजे पहिली राशी झाली 20 सेकंद, दुसरी राशी झाली 60 सेकंद. आता यांचं गुणोत्तर कसं काढणार आपण, तर 20 सेकंद/60 सेकंद बरोबर. 0 शी 0 गेला, 2 × 2 × 3 = 6, 1/3 म्हणजेच याचं गुणोत्तर आलं 1/3. म्हणजे या ठिकाणी हा एकक समान करून घेणं जास्त आवश्यक आहे. आता पुढे, जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात, आता आपण वेगवेगळे असतात त्यावेळेस आपण समान घेतलं, पण जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा त्या गुणोत्तरातील संख्या प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं. समान असताना त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलंय, बघूया आपण. 2, 8, 10, 20 या गटातील संख्या प्रमाणात आहेत किंवा नाही हे ठरवा. आता हे प्रमाणात आहेत की नाही हे ठरवायचं आपल्याला. हे आपण कसं ठरवणार, तर आपल्याला ते सोडवताना बघा काय करायचं. बघा, सुरुवातीला बघा 4 व 8 चे गुणोत्तर 4 × 8 = 4, 4 × 2 = 8 म्हणजे 1/2 आलं बरोबर. त्यानंतर 10 व 20 चे गुणोत्तर 10/20 0 गेला, 1/2 म्हणजे याचंही गुणोत्तर कसं आलं, 1/2. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणावं लागेल, 4/8 = 10/20 गुणोत्तर. यावरून लक्षात काय येतं,
चार आठ वीस दहा वीस या संख्या प्रमाणात आहे. आपल्याला एक प्रश्न असतो, चार पर्याय दिलेले असतात आणि त्या चार पर्यायातून आपल्याला शोधायचं असतं का खालील संख्या खालील पैकी कोणता पर्याय प्रमाणात आहे किंवा प्रमाणात नाही, अशाही प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. प्रश्नांचे प्रकार आपण सर्व बघणार आहोत. आपल्या या तासिकेसाठी दोन तासिका आपल्याला उपलब्ध आहेत. आज आपण बेसिक सर्व माहिती घेणार आहोत. सोपे आणि मध्यम प्रकारचे प्रश्न आज आपण बघणार आहोत आणि नंतर कठीण प्रश्नांसाठी स्वतंत्र तासिका आपण त्यासाठी वापरणार आहोत. त्यामुळं आज सगळे बेसिक्स नीट लक्षात घ्या. संख्या प्रमाणात आहे यावरती प्रश्न असतो. एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, परंतु तो प्रश्न बघा, आपण म्हणतो की या घटकावरती सोपा प्रश्न येईल, त्या घटकावरती अवघड प्रश्न येईल, असं कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोपे किंवा अवघड असं आधी अजिबात ठरलेलं नसतं. कोणत्याही घटकावर अवघड प्रश्न येऊ शकतो किंवा कोणत्याही घटकावरती सोपा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं प्रत्येक घटकावरती आपण अवघड प्रश्न येतीलच असं गृहीत धरून आपण काम करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, त्याचा सराव करायला पाहिजे. ठीक आहे, आपण गुणोत्तर शिकलं. गुणोत्तर कसं असतं, गुणोत्तराचं प्रमाण कसं काढायचं, गुणोत्तर त्यामध्ये प्रमाणात आहे की नाही हे कसं शोधायचं, या गोष्टी आपण शिकलो. यानंतर जो पुढचा बेसिक एक प्रश्न आहे तो म्हणजे चलन. जसं आपण गुणोत्तर, प्रमाण आणि चलन, हा तिसरा मुद्दा त्यातला चलन. आता हे जे चलन आहे, बघा चलन कशाला म्हणतात ते आपण बघूया. बघा, जेव्हा एका राशीची किंमत बदलते, एका राशीची किंमत बदलते तेव्हा तिच्याशी संबंधित दुसऱ्या राशीची देखील किंमत बदलते. अशा बदलाला काय म्हणायचंय, चलन म्हणायचं. आता आपण एक उदाहरण घेऊया. समजा गणेश आहे, हा गणेश दररोज दोन गोष्टी वाचतो, बरोबर, दोन गोष्टी वाचतो. आता अशा प्रकारे गणेशने जर पाच दिवस गोष्टी वाचल्या तर किती गोष्टी होतील, एका दिवसाला दोन आहे म्हणजे किती गोष्टी होतील, सहजच आपण सांगू शकतो की दहा गोष्टी होतील, बरोबर. म्हणजे एक दिवस आणि इथं पाच दिवस, बघा म्हणजे पहिली राशी काय आहे, एक दिवस, हा ती राशी बदलली, ती पाच दिवस झाली, त्यामुळं दुसरी राशी सुद्धा बदलली, पहिल्या राशीवरून दुसरी राशी बदलली. आता याचं दुसरं उदाहरण साधं घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, एक पेन पाच रुपयाला आहे, तर असे दहा पेन किती रुपयाला आहेत, बरोबर. म्हणजे एक पेन पाच रुपयाला, तर दहा पेन, मग ह्या ठिकाणी एक राशी बदलली, ती दहा पेन झाली, एक पेन होतो दहा पेन झालं, तर पाच दहा पन्नास पेन, पन्नास रुपये होतील याचे, बरोबर. म्हणजे एक राशी, एका राशीची किंमत बदलली. जसं आपण पाहिलं, एक दिवस रोज दररोज म्हणजे एक दिवस, एका दिवसाला दोन गोष्टी तो वाचत होता, संबंधित ती दुसरी राशी म्हणजे गोष्ट पण बदलली. मग पाच दिवस केलं तर दहा गोष्टी झाल्या. या बदलाला काय म्हणायचंय, चलन म्हणायचं. आता हे चलनाचे जे प्रकार आहेत ते दोन प्रकारचे आहेत, समचलन आणि व्यस्त चलन. लक्षात, समचलन आणि व्यस्त चलन. आता ह्या गोष्टी पण डायरेक्ट प्रश्न सोडवताना आपल्याला ह्या गोष्टी पण माहिती असणं आवश्यक आहे की समचलन काय आहे आणि व्यस्त चलन काय आहे. ठीक आहे, आपण बेसिक सगळ्या गोष्टी आज क्लिअर करून घेऊया. चला, समचलन आणि व्यस्त चलन आता आपण एक एक गोष्ट बघूया. समचलन म्हणजे काय आणि त्या समचलनाशी संबंधित आपण कशा पद्धतीने प्रश्न येतात तेही आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा, समचलन, जेव्हा एक राशी वाढते, काय होते, एक राशी वाढते तेव्हा तिच्याशी संबंधित दुसरी राशी सुद्धा वाढते. जसं की आपण काय उदाहरण पाहिलं, गणेशने एक दिवसात दोन गोष्टी वाचल्या, है की नाही, तिच्याशी संबंधित दुसरी राशी पण वाढली. काय, जर गणेशने पाच दिवस गोष्टी वाचल्या असतील तर दहा दिवस झाले. म्हणजे एक राशी वाढली का त्याच्यावर आधारित असणारी, संबंधित असणारी दुसरी राशी पण वाढते.
जसं पेनाचं उदाहरण पण आपण घेतलं होतं, ते झालं वाढण्याचं प्रमाण. ठीक आहे, एक राशी कमी झाल्यास तिच्याशी संबंधित दुसरी राशी कमी होते. बघा, म्हणजे तेच उदाहरण जर आपण असं घेतलं का 10 दिवसात 20 गोष्टी वाचल्या तर 5 दिवसात किती गोष्टी वाचतील, 10 दिवस त्याचे कमी करून 5 दिवस कमी केले तर गोष्टींची संख्या सुद्धा कमी होईल, दिवसांची संख्या वाढवली तर गोष्टींची संख्या सुद्धा वाढेल. बरोबर, म्हणजे एक राशी वाढते तेव्हा तिच्याशी संबंधित दुसरी राशी वाढते, किंवा एक राशी कमी झाल्यास तिच्याशी संबंधित दुसरी राशी कमी होते. आणि या दोन बाबींची किंवा राशींचे जे गुणोत्तर आहे हे स्थिर असतं, असतं स्थिर असतं, तेव्हा या राशीला समचलन असं म्हणायचं. बरोबर, आणि यांच्यामध्ये काय असतंय बघा, तेव्हा या राशीला समचलनात त्या आहेत असं म्हटलं जातं. आता याचा स्थिरांक जो आहे तो अशा पद्धतीने, स्थिरांक म्हणजे के, हा स्थिरांक एक्स अपॉन वाय म्हणजे याचा भागाकार जो आहे तो स्थिरांक असतो. ठीक आहे, भागाकार लक्षात ठेवा, समचलनात भागाकार जो आहे तो स्थिर असतो, दोघांचा भागाकार स्थिर असतो, दोन राशी दिल्यात त्यांचा भागाकार स्थिर असतो. तसंच आपण व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो, त्यावेळेस आपण तुम्हाला सांगणार आहोत. बघा, आता या समचलनाचं उदाहरण आपण जसं पहिलं पाहिलं होतं त्याच पद्धतीने आहे. 5 पेनची किंमत 50 रुपये, ठीक आहे, 5 पेनची किंमत किती सांगितली 50 रुपये, तर 20 पेनची किंमत किती, म्हणजे इथं पेन वाढले म्हणजे किंमत पण वाढली. बरोबर आहे, म्हणजे समचलनात आहे नक्कीच, म्हणजे पेनची संख्या कमी केली तर किंमतही कमी होईल. समजा पेन आपण इथं 2 केले तर त्याची किंमत सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर, पेनची संख्या वाढली का किंमत सुद्धा वाढेल, ते समचलनात त्याच प्रमाणात वाढेल आणि त्याच प्रमाणात कमी होईल. ज्या प्रमाणात कमी झाली त्या प्रमाणात कमी होईल, ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात वाढत जाईल. अर्थात काय सांगितलंय, 3 पेनची किंमत, आता समजा इथं आपण काय केलं, 5 पेनची किंमत किती सांगितली 50 रुपये. बरोबर, म्हणजे 10 रुपयाला 1 पेन आहे, मग ह्या ठिकाणी 3 पेनची किंमत किती होईल, 30 रुपये, 10 पेनची किंमत 100 रुपये. बरोबर, आता कसं होणार बघा, इथं काय सांगितलंय 5, 10, 50, 5 पेनची किंमत 50 रुपये आहे. बरोबर, तर 20 पेनची किंमत 100 रुपये असते. म्हणजे या ठिकाणी या प्रमाणात आपल्याला बदलत चालावं लागेल. समचलनामध्ये आपण त्या गोष्टी बघा, किरकोळ असेल, सोपे प्रश्न आहेत, त्यावर आपण वेळ नको वाया घालायला, आपण समजून घेऊया. समचलन सर्वांना समजलं असेल, व्यस्त चलनाकडे आपण जाऊया. व्यस्त चलन काय आहे बघा, जेव्हा आवाज येतो ना पुरी सर, आवाज वगैरे येत नसला तर कल्पना द्या. व्यस्त चलन, ओके ओके, दिसतंय मग स्क्रीन वगैरे दिसतंय, काय अडचण आली तर सांगत चला. व्यस्त चलन, जेव्हा एक राशी वाढल्यास तिच्याशी संबंधित दुसरी राशी कमी होते. बघा, आपण काय पाहिलं होतं समचलनामध्ये, एक राशी वाढली का दुसरी पण वाढायची, दुसरी एक पहिली कमी झाली का दुसरी पण कमी व्हायची. आता या व्यस्त चलनामध्ये उलट आहे, एक राशी वाढली, एक राशी काय झाली वाढली तर दुसरी राशी कमी होते. याचं उदाहरण पण आपण बघणार आहोत, एक राशी वाढली का दुसरी राशी कमी होते, एक राशी कमी झाली तर दुसरी राशी काय होते, वाढते. बघा, याला व्यस्त चलन म्हणतात. या दोन्ही राशींचा गुणाकार स्थिर असतो, गुणाकार स्थिर असतो, काय असतो, गुणोत्तर समप्रमाण, म्हणजे याचा गुणाकार स्थिर असतो. आणि याचा स्थिरांक जो आहे के बरोबर एक्स वाय, एक्स वायचा अर्थ असा की याचा गुणाकार काय आहे, स्थिरांक. स्थिरांक काय आहे, एक्स आणि वायचा गुणाकार स्थिरांक आहे. जसं आपण समचलनात पाहिलं होतं के बरोबर एक्स अपॉन वाय, याचा अर्थ काय, तर या दोन राशींचा भागाकार स्थिरांक आहे. आणि इथं काय, के बरोबर एक्स वाय म्हणजेच या दोन राशींचा गुणाकार स्थिर आहे. ओके, हे उदाहरण सोडवताना आपण बघणार आहोत. हे दोन्ही प्रश्न, याच्यावर पण प्रश्न असतो बरं का, स्थिरांक काढा वगैरे, तेही प्रश्न आपण बघणारच आहोत. ठीक आहे, आता यावर आधारित काही प्रश्न आपण बघूया. चला, दररोज 20 पृष्ठे वाचण्यास एक पुस्तक 15 दिवसात वाचून होते. बघा काय सांगितलंय,
की दररोज म्हणजे एका दिवसाला ज्यांना शक्य असेल त्या प्रश्नाचं स्क्रीनशॉट आपण मारून घेऊ शकता, म्हणजे नंतर आपल्याला सोडवायला सोपं जाईल. जास्तीत जास्त प्रश्न घेता यावेत म्हणून मी या ठिकाणी पेपर प्रेझेंटेशन घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला ते उपलब्ध व्हावेत. ठीक आहे, दररोज 20 पृष्ठे वाचल्यास एक पुस्तक वाचण्यासाठी 15 दिवस लागतात. म्हणजे ते 15 दिवसामध्ये एक पुस्तक वाचून होतं त्याची आठ काय का 20 पृष्ठे एका दिवसाला वाचावं लागतात. दररोज 5 पृष्ठे वाचल्यास आता काय झालं, पुस्तक कमी होते. रोज आपण 20 वाचत होतो, इथं सांगितलं की 5च वाचल्यास. जस जशी दिवसांची संख्या वाढते तस तशी पुस्तकांची शिल्लक पृष्ठांची संख्या कमी होते. आता बघा, दररोज 20 पृष्ठे वाचल्यास एक पुस्तक वाचायला 15 दिवस लागतात. दररोज 5 पृष्ठे वाचल्यास काय होईल, दिवसांची संख्या काय होईल, वाढत आहे की नाही. इथं 20 होते त्यामुळे दिवसांची संख्या कमी होते, इथं 5च वाचले जातात म्हणजे दिवसांची संख्या वाढत जाईल, म्हणजे शिल्लक पृष्ठांची संख्या कमी कमी होत जाईल. ओके, मग ह्याच व्यस्त प्रमाणावरती आपल्याला शिकायचं आहे. आणि काळ, काम आणि वेग जो आजचा आपला महत्वाचा मुद्दा आहे, हा काळ, काम आणि वेग हा घटक जो आहे तो व्यस्त चलनाशी संबंधित आहे, पूर्ण व्यस्त चलनाशी संबंधित. म्हणजे राठोड सर, एक मिनिट. हा बोला. स्क्रीन स्क्रीन थोडी ब्लर होती. स्क्रीन ब्लर होती. ब्लर होती. हा हा, हलतय स्क्रीन थोडी. हा हा, ओके सर. सांगा कधी कधी काय होतं, जर नेटचाही प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम यायला लागतो, तसं सांगत चला. बाकी व्हॉल्यूम ओके. ओके ओके, आता दिसतंय ना सर, कॉमन नेट बदलू. थोडस हल्ल्यासारखं होतंय, बाकी आवाज क्लिअर आहे. स्क्रीन तर हलत नाही बरं का, मी स्थिरच ठेवलंय. पण जास्त जर हे झालं तर मग नेट बदलायला सांगा मला, जर जास्त ब्लर यायला लागलं. ठीक आहे, ओके. काळ, काम, वेग हा घटक आपण जो पाहणार आहे तो व्यस्त प्रमाणावर आधारित आहे. आणि अशाच प्रकारची समचलनावरती प्रश्न त्या मानाने कमी असतात, परंतु व्यस्त चलनावरती ज्यावेळेस अवघड करायचं असेल तर व्यस्त चलनावरती प्रश्न जातात. त्या प्रश्नातील आपण काही सोपे, मध्यम आणि कठीण असे तिन्ही प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत. सुरुवात आपण सोप्या घटकापासून करूया, सोप्या काही प्रश्नांपासून करूया, का जेणेकरून आपल्याला सोप्याकडून कठीणाकडे हळूहळू जाता येईल. ठीक आहे, बघा, एक छोटा आणि सोपा प्रश्न आहे. 77 99 हे गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहा. हा अगदी सोपा प्रश्न आहे. हा स्कॉलरशिपला 99% अशा पद्धतीने प्रश्न काय शक्यतो विचारला जात नाही, परंतु सुरुवात इथूनच असते हे कळालं तरच पुढचे प्रश्न आपल्याला कळतात. ओके, मग या ठिकाणी आपण पाहिलं की गुणाकार हे भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यस्त सॉरी गुणोत्तर हे भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायचं असतं. म्हणून आपण 77 99 लिहिलं. दोन्ही संख्येला 11 भाग जाते म्हणून 11 7 77 आणि 11 99 99 अशा पद्धतीने 7 9 हे गुणोत्तर आलं. लिहिताना आपण लिहितो 7 9. ओके, सांगता येत नाही ज्यावेळेस सोप्या प्रश्नामध्ये सोप्या घटकामध्ये आपल्या घटकाचा समावेश होईल त्यावेळेस असा सोपा प्रश्न येऊ शकतो, पण तशी शक्यता फार कमी असते, परंतु आपल्याला ते माहीत असणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आपण त्याच पद्धतीचा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा काय म्हणलंय, कमलेशची उंची, आता उंचीच्या प्रमाणावरती आहे. कमलेशची उंची 140 सेंटीमीटर आहे व आदितीची उंची 105 सेंटीमीटर आहे. कमलेश आणि आदितीच्या उंचीची तुलना या ठिकाणी केलेली आहे आणि विचारलंय काय, कमलेशच्या उंचीचे आदितीच्या उंचीशी गुणोत्तर काढा. मग हे गुणोत्तर काढताना आपल्याला कमलेशची उंची आधी वर लिहायची आहे, कारण त्याच्या उंचीशी आदितीची काढायची आहे. इथे चूक करायची नाही. बघा बऱ्याच वेळा काय होतं, मुलं लिहिताना उलट पालट लिहितात आणि तो प्रश्न पर्यायामध्ये 100% असतो उलट दिलेला. बघा इथं पण 4 3 पण आहे आणि 3 4 पण आहे. ठीक आहे, मग इथं तो चूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे बारकाईने आपण काय करायचंय, की काय कोणाचं गुणोत्तर विचारलंय, तर कमलेशच्या उंचीशी आदितीच्या उंचीच्या गुणोत्तर, म्हणजे कमलेश आधी येईल आणि आदिती नंतर येईल, म्हणजे 140 अंश छेद 105. आता याचा भागाकार आपल्याला करायचा आहे. जे भागाकार तुम्ही
करू शकता बरोबर। आपण बघूया करून, 7 ने भाग जाईल, 7 × 2 = 14, 0 × 7 = 7, 3 × 7 = 5 = 35, 20 × 15 आलं, याला आपण पुन्हा भाग देऊ शकतो खाली, 5 × 3 = 15, 5 × 6 = 20, म्हणजे 4 × 3 म्हणजे 4 × 3, पर्याय क्रमांक तिसरा उत्तर बरोबर आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण। पुढचा प्रश्न आहे, 1 लिटर = 600 मिलीलिटर या दोन राशींचे गुणोत्तर काढा। 1 लिटर = 600 मिलीलिटर, आपण सुरुवातीलाच बघितलं होतं जर त्यांचे एकक वेगवेगळे असतील तर ते एकक पहिल्यांदा समान करून घ्यायचे। ठीक आहे, इथं मिलीलिटर आहे, इथं लिटर आहे, म्हणून ते एकक पहिली राशी आणि दुसरी राशीचं आपण पाहिलं, पहिली राशीशी दुसऱ्या राशीचं गुणोत्तर काढायचं आहे, म्हणून 1 लिटर = 1000 मिलीलिटर आपण लिहिलं आणि त्याचं मग आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये सोडून घेऊया, 0 0 0 0 बरोबर, 2 × 3 = 6, 2 × 5 = 10, म्हणजे उत्तर काय येईल, 5 × 3, ठीक आहे, 5 × 3 हे उत्तर। आता स्थिरांकाचा प्रश्न येतो, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं का स्थिरांकाचा प्रश्न येतो, स्थिरांकाचा प्रश्न हे सोपे, आपण आता थोडस आणखी एकदम सोप्याकडून थोडस कठीणाच्या भागाकडे आपण जाणार आहोत। स्थिरांकाचा प्रश्न बघा काय म्हटलंय, या चिन्हाचा अर्थ समजून घ्या बरं का, बऱ्याच जणांना या चिन्हाचा अर्थ सांगता येत नाही, या चिन्हाचा अर्थच असं असतो व्यस्त प्रमाणात, जसं बरोबर चिन्हाचा असतो सम प्रमाणात, बरोबर की नाही, म्हणजे आपण जर घेतलं 15 = 15 तर याला आपण हे दोन्ही सम प्रमाणात आहे असं म्हणतो, मग हे चिन्ह जे आहे ते व्यस्त प्रमाणाचं चिन्ह आहे, व्यस्त प्रमाण हे लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणजे एम व्यस्त प्रमाणात एन, जेव्हा एम बरोबर 42 तेव्हा एन बरोबर 14, ठीक आहे, एम बरोबर 42 तेव्हा एन बरोबर 14, तर चलनाचा स्थिरांक काढा। स्थिरांक काय असेल, पर्याय दिले 2, 3, 4 आणि 5, आता स्थिरांक कसा काढायचा तो आपण बघूया। ठीक आहे, आता स्थिरांक काढताना आपल्याला काय दिलाय, एम व्यस्त चलनात एन बरोबर, आणि आपण सुरुवातीलाच काय पाहिलं होतं का व्यस्त चलनात स्थिरांक कसा आहे, के बरोबर एम अपॉन एन, स्थिरांक काय आहे के बरोबर, पण आपल्याला एम दिलाय 42 एन दिलाय 14, लिहूया इथं के बरोबर 42/14, भाग देता येईल डायरेक्ट पाड्यातच आहे, ठीक आहे, नाही 14 × 14 = 42, म्हणजे उत्तर काय आलं, स्थिरांक के बरोबर 3, ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय आलं या ठिकाणी, पर्याय क्रमांक तिसरा। ठीक आहे, स्थिरांकाचा असा प्रश्न असतो, आणखी एखादा आपण स्थिरांकाचा प्रश्न घेऊया, स्थिरांकाचा हा एक प्रश्न आहे आपण घेऊया बघा, एम व्यस्त प्रमाणात एन 1/n, 1/n तेव्हा बघा हे महत्वाचं आहे, हे समजून घ्यायचं आहे, हे व्यस्त प्रमाणामध्ये आहे, जेव्हा एम बरोबर 8 आणि एन बरोबर 12 तर चलनाचा स्थिरांक काढा। स्थिरांकावरचा आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न हा विचारलेला आहे, ठीक आहे, स्थिरांक पर्याय दिलेत 96, 98, 100 आणि 20, हे कसं काढायचं ते आपण बघूया। प्रमाण आपण व्यस्त प्रमाणात दिलंय, बघा एम व्यस्त प्रमाणात 1/n, ठीक आहे, मग आपण त्याचा स्थिरांक काढण्यासाठी हा एन जर इकडे नेला तर काय होईल, एम गुणिले एन बरोबर के बरोबर,
एम आपल्याला किती दिलेला आहे, तर एम दिला 8, एन किती दिला 12, स्थिरांक 12 8 96, म्हणजे स्थिरांक बरोबर किती आलं 96, आपल्याला पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, जे स्थिरांकचा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येतात, हे प्रश्न पहिल्यांदा आपल्याला विचार लक्षात असं घ्यायचंय का ते समचलनात आहे व्यस्त चलनात आहे कशा पद्धतीने ते समजून घ्या. ओके, आता आपण थोडस पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे वाचतोय मी, तर यांना आपण फ्री करतोय का उत्तर द्यायला पुरी सर? ओके करतो, हा करतो सर, फ्री करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्तर देण्यासाठी संधी देण्यात येत आहे, परंतु कधी कधी ती संधी सगळ्यांची अडचण होऊन बसते, म्हणून उत्तर द्या परंतु थांबा म्हटलं का थांबून घ्यायचं, कारण तेच पुन्हा 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 गेलं तर सगळ्यांना अडचण होते आणि काम करणाऱ्या व्यवस्थेला पण आणखी प्रॉब्लेम होतो. त्यामुळं बघा, हा आवाज सगळ्यांनी आपला माईक म्यूट ठेवायचा आहे, फक्त तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके, माईक ऑफ ठेवायचा आहे, बोलायचं नाही. सर्वांसाठी सूचना आहे, सर्व विद्यार्थ्यांनी जवळ बसलेल्या पालकांनी सुद्धा काळजी घ्या. हॅलो, एका वर्गातील मुली व मुले यांच्या संख्येचे गुणोत्तर 5 6 आहे. बघा, मुली आधी म्हटलंय बरं, त्यामुळे लक्षात घ्यायचं का मुली जर 5 आहेत तर मुलं 6 आहे. प्रश्न तुकड्या तुकड्याने समजून घ्यायचा आहे, कापच प्रश्न समजून घेत चालायचा आहे, आणि सर्व प्रश्न पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर उत्तराकडे जायचंय. बघा, एका वर्गातील मुली व मुले यांच्या संख्येचे गुणोत्तर 5 6 आहे. जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल तर मुलींची संख्या काढा. चला बघूया किती जणांना जमतंय. 5 6 25 30. व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबाश शाबाश. कॉलर मुलं आहेत, छान. 2 पर्याय कोणी दिला तो? मुलं 25 बरोबर आहे. ओके ओके, थांबा, स्टॉप स्टॉप स्टॉप, थांबा म्हटलं का थांबून घ्यायचं, कारण मग नाहीतर तुम्हाला पुन्हा म्यूट करण्यात येईल. ते म्यूट केलं का मग तुमची संधी हुकून जाते. ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी ठीक आहे, ज्यांचं राहिलं काढायला वेळ लागला त्यांनी लक्ष द्यायचं आणि समजून घ्यायचं. ठीक आहे, ओके. बघा, प्रश्न आपल्या समोर काय होता त्या दृष्टीने लक्षात घ्या. प्रश्न होता, एका वर्गातील मुली व मुले यांचं प्रमाण 5 6 दिलंय, म्हणजे सुरुवातीला काय दिलंय, मुलींची संख्या दिली बरोबर, मुलींची संख्या, आणि त्याच्याशी प्रमाण कोणाचं आहे, मुलांची संख्याची बरोबर. मग आता याचं प्रमाण काय दिलंय, 5 6 दिलेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला त्या वर्गातील मुलांची संख्या दिली आहे 30 बरोबर, जी मुलींची संख्या आपल्याला माहित नाही पण मुलांची संख्या किती दिली, 30, आणि याचं प्रमाण 5 6 आहे बरोबर. मग आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल, हा 30 जो भागाकारात आहे तो इकडे गुणाकारात घ्यायचा, मुलींची संख्या बरोबर 5 6 30, या दोघांचा गुणाकार होईल, 5 3 15, 0 6, हा भागाकार तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, 6 1 6 6 2 12 3 6 5 30, म्हणजे 25 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. बघूया, चला मुलांसाठी प्रश्न आहे, नीट बघा, अडचण आली तर त्याचे मी सोल्युशन सांगणार, त्यावेळेस नीट लक्षात घ्या, वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल. एक तर साधं आणि सोपं गणित समजून घ्यायचंय,
का आपल्याला 8 मजुरांना जर 1760 रुपये द्यावं लागतात तर 20 मजुरांना नक्कीच त्यापेक्षा जास्त द्यावं लागेल. बरोबर. हा, त्यामुळं हा पर्याय तर आपला लगेच बाद झाला. ठीक आहे, मग आता कसं करणार? सोडा, उत्तर द्या, उत्तर द्या. गुड. हा, शाबाश हरिभाऊ, कृष्णा. अच्छा अच्छा चला, प्रमाण समजलेलं आहे. पहिले उत्तर देणाऱ्यांना संधी आपण देत असतो. ज्यांना उत्तर देता आली नाही याचा अर्थ त्यांना प्रश्नाचं उत्तर येत नाही असं अजिबात होत नाही, फक्त त्याला वेळ लागला, समजून घेऊया. ठीक आहे, चला आपण प्रश्नाकडे जाऊया, तो समजून घेऊया. ज्याला येतो त्यांनी शांत राहा, ज्याला आलं नाही त्यांच्यासाठी आपण बघूया. एका कामासाठी 8 मजुरांना म्हणजे मजूर आणि रुपये त्याचं मानधन याच्याशी तुलना आहे, याचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे आणि ते गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागणार? मजुरांचे गुणोत्तर आणि त्याच्याशी कोणाची तुलना आहे? रुपयांचे गुणोत्तर. ठीक आहे, आणि हे कसं आहे? ज्यावेळेस 8 मजूर होते त्यावेळेस 1760 रुपये मजुरी होती, तर 20 मजुरांना किती? एक्स. बरोबर. मग काय करावं लागेल? हा इकडे गुणाकारात जाईल. जर आपण लिहिलं तर एक्स बरोबर काय येईल? 1760 गुणिले 20/8. ही छोटीशी गोष्ट तर सर्वांना समजतेच, कारण ते आपलं झालेलं असणार आहे. ओके, मग यांचा गुणाकार आपल्याला, भागाकार गुणाकार करून घेता आला पाहिजे. ठीक आहे, हा यांचा जर सर्व आपण भागाकार केला करून घेऊया. चला, 8 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. इथं आपण 4 दुणे 8, 4 पंचे 20. बरोबर. 2 1 2 2 8 16, 2 8 16 0, आणि या दोघांचा गुणाकार जर केला हा उत्तर येते 44. ठीक आहे, चला आणखी थोडेसे वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघूया. वेगाचा आणि वेळाचा आपण बघितला, त्याचा हा एक प्रश्न आहे. बघूया किती जणांना आता म्हणतो. हा, एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर, हे जाणीवपूर्वक शब्द वापरले बरं, तोडलेले अंतर म्हणजे ताशी वेग आहे त्याचं, या ठिकाणी दिलंय मी. एका वाहनाने एका तासात तोडलेलं अंतर म्हणजेच त्याचं ताशी वेग 50 किलोमीटर आहे. तुलना काय आली? एका तासाला 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावात जायला त्याला 6 तास लागले. किती? 6 तास. तर त्याच प्रवासाला वाहनाचा वेग 30 असताना, बघा इथं 50 होता है की नाही, ताशी वेग 50 होता, आता तो 30 केला, तर त्याला किती तास लागतील? 5 तास 10 तास 15 तास 20 तास. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडू आणि उत्तर द्या. ओके, आता बघा इथे मी सोडवलंय, काहींनी उत्तर दिलेत, बरोबर दिलेत. हा, ठीक आहे ठीक आहे. बघा काय म्हटलंय, गुणोत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, 50 ताशी 50 वेग होता, त्यावेळेस 6 तास लागले. आणि आपण काय पाहिलं? व्यस्त प्रमाण नेहमी गुणाकार त्यांचा समान असतो. बरोबर. आणि ज्यावेळेस 30 वेग ज्यावेळेस असेल त्यावेळेस एक्स, म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार सारखा असलं पाहिजे.
मग आपण त्यासाठी सॉरी 50 गुणिले 30 6 आपण 30 बरोबर x 0 0 घालूया आपण 3 1 3 3 2 6 5 2 10 x बरोबर 10। ठीक आहे, चला आणखी एक वेगळा प्रश्न घेऊया। चला बघा प्रश्न, कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न लेंदी स्वरूपाचे असतात। लेंदी स्वरूपाचे म्हणजे मोठे प्रश्न असतात, प्रश्न तेवढाच असतो, प्रश्नामध्ये फारसं काही वेगळं दिलेलं नसतं, परंतु प्रश्न असा स्वरूपात थोडा मोठा असतो आणि त्यावेळेस मग आपण वाचण्यात आपला वेळ जातो, मग ते वाचताना काय करायला पाहिजे तेही बघणार आहोत आपण। बघा, एका कवायतीसाठी मुले आणि रांगांमध्ये उभे केली। कवायतीसाठी रांगामध्ये आपण सर्व उभे राहतो नेहमीच। प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या, म्हणजे रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या, बघा तुलना कशाची आहे, रांगेतील मुलं आणि रांग यांची संख्या यामध्ये व्यस्त प्रमाण आहे। काय व्यस्त प्रमाण आहे, म्हणजे यांचा काय असायला पाहिजे, सारखा गुणाकार सारखा असला पाहिजे। प्रत्येक रांगेत 14 मुले उभी केली तर 6 रांगा तयार होतात। म्हणजे इथं सरळ सरळ आपल्याला कळतंय, हा 14 गुणिले 6। प्रत्येक रांगेत 12 मुले जर उभी केली तर त्याला किती रांगा लागतील, 5 6 7 8 द्या उत्तर। चला पुन्हा एकदा वाचतो मी, स्क्रीनशॉट येत नसेल तर प्रश्न नीट समजून घ्या। कवायतीसाठी मुले रांगांमध्ये उभी केली, प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या यामध्ये व्यस्त प्रमाण आहे, बरोबर। प्रत्येक रांगेत 14 मुले उभे केली तर 6 रांगा तयार होतात, तर 14 ऐवजी जर 12 मुलं उभे केले तर किती तयार होतील, किती रांगा तयार होतील। ठीक आहे, 5 6 7 8। ठीक आहे ठीक आहे, बरोबर आहे, 7 बरोबर आहे 7 बरोबर आहे, बरोबर दिलं उत्तर। चला ज्यांना नाही आलं त्यांच्यासाठी आपण बसलेलोच आहे, बघूया। या ठिकाणी रांगेतील मुलांची संख्या, बर का, मुलांची संख्या आणि गुणिले रांगा किंवा रांगांची संख्या असं म्हणा, बरोबर त्याचा स्थिरांक के, बरोबर। मग आता हा स्थिरांक कसा काढणार आपण, समजा मुलांची संख्या आपण एक्स मानली गुणिले हे वाय मानलं तर के, हे उत्तर आपण आधीच शिकलेलो आहे, आधीच आपण एकदम सुरुवात जेव्हा केली त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं। ठीक आहे, तर मग आता आपल्याला एक्स बरोबर किती दिलंय, 14 गुणिले 6 बरोबर हा किती आला, के आला, हा 14 सक 84 के आला, 84 आला। ठीक आहे, आता काढायचं काय आपल्याला, प्रत्येक रांगेत जर 12 मुले उभी केली तर रांगातली संख्या किती, म्हणजे काय एक्स आपल्याला दिलाय 12 आणि विचारलाय काय वाय, है की नाही, मग वाय आपण आहे तसंच लिहू आणि याचा स्थिरांक आपण काढला होता, हा किती येतोय, 84 येतोय, बरोबर। म्हणजे हा 12 इकडे गेला तर वाय बरोबर 84/12 आणि भाकार 12 1 12 12 84 म्हणजे वाय बरोबर काय आलं, 7। ठीक आहे, आता थोडेसे आणखी मध्यम स्वरूपाच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत। चला, एक गाडी एका तासात 24 किलोमीटर जाते, एका तासात किती, 24 किलोमीटर जाते, अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल। आता इथे एक तास म्हटलंय आणि इथे 20 मिनिट म्हटलंय, त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला त्यांचं करेक्शन काय करावं लागेल, तर त्यांचं एकक समान करून घ्यावं लागतील,
आणि एकक समान करून घेतल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाकडे सोडू शकाल. ठीक आहे, मग त्यांचे प्रमाण आपण इथं 1 तासाचं किती मिनिटं होती, 60 सेकंद, सॉरी 1 तासाचं 60 सेकंद 20 मिनिटे, सॉरी 60 मिनिटे, 1 तास म्हटलंय ना, 60 मिनिटे आणि 20 मिनिट. ठीक आहे, आता ह्या पद्धतीने जर केलं तर सोडवा लागेल, प्रश्न सोडवा. बघा आता मी काय सांगतोय, एक गाडी 60 मिनिटात 24 किलोमीटर जाते, अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल, 10 किलोमीटर, 8 किलोमीटर, 12 किलोमीटर, 14 किलोमीटर. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे, शाबाश शाबाश शाबाश. मुळातच आपला हा स्कॉलर ग्रुप आहे, त्यामुळं सोपे सोपे प्रश्न सर्वांना येतच आहेत, काही जण उशिराने देतात पण हरकत नाही, खऱ्या अर्थाने पुढच्या तासिकेचे जे प्रश्न टफ प्रश्न असतील त्यासाठी कसरत लागेल. ओके, थांबूया थांबूया, उत्तर द्यायचं थांबूया. ओके, सर्व मुलांना समजलं का, जरा थांबून घ्यायचं. ठीक आहे, सोडूया आपण. मी पहिल्यांदाच काय म्हटलं का, 1 तास बरोबर 60 मिनिटे हे आपण करून घेतलं, म्हणजे आपल्याकडे प्रमाण काय झालं, 60 मिनिटामध्ये 24 किलोमीटर जात, तर 20 मिनिटात एक्स म्हणजे किती जाईल, मग यांचा गुणाकार आपण हा एक्स इकडे घेतला तर काय होईल, 24 × 20/60, 0 0 गेला, 2 × 2 = 6, 3 × 3 = 8 = 24, एक्स बरोबर 8, म्हणजे किती किलोमीटर जाईल ती, 8 किलोमीटर. ठीक आहे, पुढे पुढचा प्रश्न घ्या. 12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात. बघा, 12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात, कोणतेही काम असू द्या, ते काम असेल ते करण्यासाठी त्याला 12 दिवस लागतात, तर 8 मजुरांना किती दिवस लागते, तेच काम करण्यासाठी किती दिवस लागते. याच्यातली एक छोटी आणि सोपी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, 12 मजुरांना 12 दिवस लागतात, तर मग 8 मजुरांना नक्कीच जास्त दिवस लागतील. बरोबर, हा, मग 8 मजुरांना जर जास्त दिवस लागतात तर या ठिकाणी आपल्या त्या हिशोबाने हे दोन पर्याय नुसता पाहता क्षणी आपले बाद झाले, 6 आणि 8 पाहता क्षणी बाद झाले. राहिले प्रश्न किती, 8, 18 आणि 20 यातूनच निवडायचा आहे. तरी सुद्धा सांगून पण काय, एकाने 20 टाकलं बरं. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका, यांचं गुणोत्तर आपल्याला गुणाकार स्थिरांक आहे, म्हणून आपण 12 × 12 = 8 × x. मग 12 × 12 / 8 = x. 4 × 8, 4 × 3 = 12. 4 × 8 = 12, 2 × 2 = 12, 6 × 3 = 18, म्हणजे काय आलं, x = 18. म्हणजे पाहता क्षणी सुद्धा आपल्याला काही उत्तर त्या ठिकाणी काढता येऊ शकतो. ठीक आहे, बरेच प्रश्न आपण बघितले, आणखी एक प्रश्न आपल्याकडे, वेळ किती वाजले आहे, अजून 10 मिनिटं वेळ आहे, जवळपास 11-12 प्रश्न आपण घेतलेले आहेत, 11 प्रश्न आपले झालेत. पेपर प्रेझेंटेशनमुळं आधीच प्रश्न लिहिल्यामुळं बऱ्याच प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त घेणे शक्य असतात, त्यामुळं तुम्ही सोडवताना सुद्धा त्या त्या प्रश्नाचं स्क्रीनशॉट घेतलं असेल तर अधिक सोपं जाईल. ओके, या ठिकाणी बघा, आंब्याच्या आधीतील राठोड सर, स्क्रीन काय करूया, राठोड सर स्क्रीन थोडी ब्लर ब्लर व्हायला लागली, ब्लर भीती आहे. ओके, तीर होते का, नेट चेंज करू सर, नेट चेंज करू मग बरं होईल का फास्ट. एकच मिनिट, आपल्याकडे मुळात एक तर 10 मिनिटं राहिले. ओके, ठीक आहे, चला काय हरकत नाही, मग लगेच मुलांचे प्रश्नाची उत्तर पण यायला लागली, मग दिसली का लगेच उत्तर आले. ओके, ठीक आहे,
आंब्याच्या अडीतील आंबे बघा, काही प्रश्न शहरातल्या मुलांना अडचण येते, आडी म्हणजे काय की नाही, पण आपले खेड्यातले मुलं हुशार आहेत, त्यांना पटकन कळते. सध्या सीझन चालू आहे. आंब्याच्या अडीतील म्हणजे जिथं आपण आंबे ठेवतो त्याला आडी म्हणतात. बघा, आंब्याच्या अडीतील आंबे पेट्यांमध्ये भरायचे आहे. प्रत्येक पेटीत 36 आंबे मावतील अशा पद्धतीने 60 पेट्या लागतात. जेवढे आंबे तिथं किती लागतात? 60 पेट्या. प्रत्येक पेटीत जर 48 आंबे मावतील अशा किती पेट्या लागतील यांचा हे करायचंय. बऱ्याच जणांनी उत्तर पटकन दिलंय. आता इथं सुद्धा एक लक्षात काय घ्यायचंय आपल्याला, आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, की एका पेटीत 36 आंबे भरले तेव्हा 60 पेट्या लागल्या. आता भरायचे किती? 48 भरायचे, म्हणजे आंबे जास्त भरायचे त्यामुळे पेट्या कमी लागणार, एवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग आपण काय करूया, हे बघा 36 गुणिले 60 बरोबर, एका पेटीत 36 आंबे 60 पेट्या लागल्या, तर 48 आंबे भरले तर किती पेट्या लागतील? हा गुणाकार त्यांचा स्थिरांक असतो, त्या पद्धतीने 36 गुणिले 60 आपण 48 यांचा गुणाकार करत नाही बसायचं. मी बऱ्याच उदाहरणं तुम्हाला जाग्यावर कट पद्धतीने आपण सोडवतो, त्या पद्धतीने सोडवत चालायचं, म्हणजे आणखी आपल्याला सोपं जात. त्या एका पाड्यामधल्या संख्या आहेत, 12 पाड्यात आहेत, 12 चौक 48, 12 3 36, 4 राहिले 4 एक 4, 4 एक 4, 4 5 20 आणि 15 3 45. ओके, आपण बरेच प्रश्न आज बघितले मित्रांनो. सोडवत असताना, प्रश्न सोडवत असताना आपल्याला प्रश्नांमध्ये घाई नको. पहिल्यांदा काय प्रश्न विचारलाय तो समजून घ्या. अनावधानाने घाईमध्ये आपल्याकडून प्रश्नाची उत्तरं चुकू शकतात, त्यामुळे जर घाई झाली असेल तर पुन्हा आपण तो प्रश्न पाहणं आवश्यक आहे. असे बरेच प्रश्न आपल्याकडे असतात की ज्या प्रश्नांची आपण सराव केलेला असतो त्यामध्ये फक्त आकडे बदलतात, लक्षात, आकडे बदलतात, आणि त्या आकडे बदलामध्ये सुद्धा आपले प्प्रश्न चुकतात. आता आपण आज येणार सर्व सोपे आणि मध्यम प्रकारचे प्रश्न बघितले. कठीण प्रकाराच्या प्रश्नांना आपण आज सुरुवात करणार आहोत, आणि पुढच्या जी तासिका राहील त्या तासिकेमध्ये बहुधा आपण बरेचसे कठीण प्रश्न कसे ट्रिक वापरून सोडवायचे त्या पद्धतीने आपल्याला बघायचं. आता आपण एक त्यातला एक उदाहरण म्हणून बघूया. समजा गणेश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम तनुजा 15 दिवसात पूर्ण करते. बघा बरं का प्रश्न काय, गणेश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम तनुजाला किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात. प्रश्न काय येतो नीट समजून घ्या. ही माहिती झाली आपल्याला, गणेश एक काम, कोणतंही काम असू द्या, त्याला 10 दिवस लागतात आणि तनुजाला 15 दिवस लागतात. प्रश्न असा आहे, याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असू शकतात. एक प्रश्न असा आहे की जर गणेश व तनुजा दोघांनी मिळून ते काम केलं तर किती दिवसात काम होईल? आणखी दुसरा प्रश्न असा येऊ शकतो, गणेश आणि तनुजा यांनी एकाडी एक काम केलं तर किती दिवस लागू शकतात? बघा, असे प्रश्न आपल्याला पुढे पुढे येत चालतात. तर चला बघूया आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देते. का प्रश्न कळाला का सगळ्यांना? गणेश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम तनुजा 15 दिवसात पूर्ण करते, तर दोघं मिळून एक काम ते किती दिवसात पूर्ण करते? चला कोण उत्तर देते बघूया.
उत्तर द्या, उत्तर देताय का? शाबास, एक का किती सांगितलं काय सांगताय? नाही नाही नाही, चुकतंय चुकतंय चुकतंय. ओके हा लक्ष द्या, आता आपण थांबूया, थांबा थांबा थांबा. कोण 8 म्हणतंय, कोण 7 म्हणतंय, कोण 10 म्हणतंय, थांबा थांबा. कठीण प्रश्न सुरू झाले, जरा कसं सोडवायचे ते आपण लक्ष द्या. पहिल्यांदा हा प्रश्न नीट समजून घ्या. गणेश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एका दिवसाला किती काम करतो तो? 1/10. समजलं? काय करतो? एक. तनुजा तेच काम एका दिवसाला किती करेल? 1/15. बरोबर. आणि ते दोघा मिळून कसे करतील याचे पण दोन तीन छोटे छोटे ट्रिक्स असतात. दोन्ही पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येतात. बेसिक पद्धतीने आपण जाऊया. तर एका दिवसाला गणेशने 1/10 काम केलं, बरोबर ना? 10 दिवस काम केलं, त्या 10 दिवसाचा 10 भाग करूया आपण. तर 1/10 आणि इथे 15 दिवस, याला तनुजाला 15 दिवस लागतात, म्हणजेच त्याचे 15 भाग करूया. 1/15 ह्या पद्धतीने होतं. याचं जर आपण सरळ सरळ याच्या पद्धतीने गेलो आपण, तर याचं सूत्रही स्वरूपात आपल्याला माहिती आहे काही जणांना. x * y आपण x + y याही पद्धतीने आपल्याला जाता येतो. एक्स म्हणजे गणेश, गणेशचे 10 * तनुजाचे 15 आपण 10 + 15 15 × 10 = 150 / 15 × 10 = 25 25 × 25 करा 25 × 150 म्हणजे 6 दिवस लागतील. दोघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवस लागतील? 6 दिवस. सूत्र लक्षात घ्या, काय करायचं आहे? x * y / x + y. आता बघा, सगळेच प्रश्न ह्या सूत्राने सोडवता येत नाही. हा, पुढे पुढे जाऊन आपण वेगवेगळी सूत्र पण सांगणार आहोत, कशा पद्धतीने सोडवायचं तेही सांगणार आहोत. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत, हेच उदाहरण समजा काही ठिकाणी लागू पडत नाही, तर आपण काय करूया? गणेश, गणेश आणि तनुजा, बरोबर. गणेशला 10 दिवस लागतात, तनुजाला 15 दिवस लागतात. या दोघांचं काय करायचंय? दोघांचा आपण लसावी काढायचा. लसावी, लसावी झालंय का? सांगा बरं, दोघांचा लसावी किती? सांगा पटकन, लसावी सांगता आला पाहिजे. लसावी म्हणजे अशी संख्या की ज्या या दोन्ही संख्येला भाग, दोन्ही संख्येने भाग जाईल आणि ती लहानात लहान असेल. नाही नाही, हा बरोबर. कोणी पण 30 उत्तर दिलं, शाबाश, व्हेरी गुड. बघा, 30 त्याची लसावी येईल. मी इथं लसावी लिहितो. म्हणजे असे बरेच प्रश्न असतात, त्यामुळे नीट लक्षात घ्या. गणेशला 10 दिवस लागतात, तनुजाला 15 दिवस लागतात, ह्या दोघांचं लसावी काढलं. लसावीचं काय करा? ऍव्हरेज काढा, म्हणजे भागाकार करा. 10 * 30 म्हणजे याचा ऍव्हरेज आला 30. म्हणजे गणेश 3 ऍव्हरेजने काम करतो, 15 × 2 = 30 ही 2 ऍव्हरेजने काम करते, बरोबर. आता या दोघांची बेरीज करा, ती आली 5, बरोबर. बघा, समजून घ्या काय केलं आपण. गणेश 10 दिवस, तनुजा 15 दिवस, दोघांचा लसावी काढला, दोघांचा ऍव्हरेज काढला आपण. 10 * 30 आणि 15 × 2 = 30 दोघांची बेरीज केली 5. हा लसावी आहे. 30 / 5 करा, लसावीला 5 × 5 = 30 म्हणजे परत 6 आला, बरोबर आलं की नाही? त्यांना किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. किती? 6 दिवस. बघा, दोन पद्धतीने आपण काढलंय. तिसरी एक पद्धत असते, ती आपण पुढच्या तासिकेला याच प्रश्नापासून त्या तिसऱ्या पद्धतीला, कारण आज जर तिन्ही पद्धती सांगितल्या तर गोंधळ होईल, विसरताल. तर या ठिकाणी अजून एक प्रश्न, आपण याचा पुढचा प्रश्न राहिला तो समजून सांगूया आणि आपण आज थांबूया.
आपण हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर कसं काढायचं ते आपण बघूया. गणेश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो व तनुजा 15 तेच काम 15 दिवसात पूर्ण करते. दोघांनी मिळून काम केलं तर त्याला दिवस किती लागले? 6 दिवस लागले. बरोबर. आता प्रश्न असा आहे, पुढचा प्रश्न, दोघांनी जर एकाएक दिवस काम केलं, एकाएक दिवसचा अर्थ नीट समजून घ्या, म्हणजे पहिल्या दिवशी गणेशने काम केलं, दुसऱ्या दिवशी तनुजाने काम केलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी गणेश नव्हता, तिसऱ्या दिवशी पुन्हा गणेशने काम केलं, तिसऱ्या दिवशी तनुजाने काम केलं, तर किती दिवस लागतील? कोण सांगते? सांगा बरं. एकाआड एक असं काम केलं तर किती दिवस लागतील? चला उत्तर द्या. तीस वाला कोण आहे? नाही नाही, 12 वाला बरोबर आहे. ओके ओके, 30 नाही रे. कसं लक्षात घ्या, एक साधी गोष्ट समजून घ्या की गणेश आणि तनुजा दोघांनी जेव्हा काम केलं तेव्हा त्यांना 6 दिवस लागले. म्हणजेच गणेशचे 6 दिवस आणि तनुजाचे 6 दिवस, समजून घ्या, तनुजाचे 6 दिवस. मग गणेशने एकाडे एक 6 दिवस काम केलं, तनुजाने एकाडे एक 6 दिवस काम केलं, म्हणजे टोटली त्यांना दोघांना मिळून किती दिवस लागणार आहेत? 12 दिवस लागणार. अशा पद्धतीने काही प्रश्न आपले असतात जे प्रश्न आहेत सोपे, परंतु विचारताना त्यांना ट्विस्ट केलं जातं. आपण आज सोपे पाहिले, मध्यम पाहिले आणि कठीणला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तर आपला जो पुढचा प्रश्न असेल, पुढचा जो ताशिका असेल, त्या ताशिकेला आपले पूर्णपणे कठीण प्रश्नांचा सराव आपण त्यामध्ये करणार आहोत. आता जाता जाता काही महत्वाच्या गोष्टी आपण पुनश्च एकदा रिव्हिजन स्वरूपामध्ये पाहणार आहोत आणि मग आज आपण थांबणार आहोत. ज्यामध्ये आपण पाहिलं होतं का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुणोत्तर प्रमाणामध्ये आपल्याला काय काय करायचं असतं. गुणोत्तर प्रमाणाची आपण उदाहरणं बघितली, त्या गुणोत्तर प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी गुणोत्तर हा भागाकारामध्ये स्थिरांक समचलनात भागाकारात असतो, विषम चलनामध्ये गुणाकारामध्ये असतो. गुणोत्तर म्हणजेच दोन राशींची तुलना जी आहे की नाही, गुणोत्तर कशाला म्हणायचं? तर दोन राशीची तुलना ही भागाकारात केली जाते. ओके, गुणोत्तराचं चिन्ह या पद्धतीने असतं, ते पाहिलं आपण. ते लिहिताना त्याचा अतिसंक्षिप्त रूपामध्ये लिहिलं जातं. त्यानंतर जर दोन वेगवेगळी एकके आली तर त्यांची एकके काय करून घ्यायची? समान करून घ्यायची. आणि गुणोत्तराला कोणत्याही प्रकारचं एकक नसतं. त्यानंतर आपण चलनामध्ये गेलो होतो, चलन पाहिलं की जेव्हा एका राशीची किंमत बदलते तेव्हा तिच्याशी संबंधित दुसरी राशीची किंमत बदलते, अशा बदलाला चलन म्हणतात. चलनाचे दोन प्रकार पडत असतात, तर त्यामध्ये समचलन आणि व्यस्त चलन. समचलनामध्ये एक राशी वाढली की दुसरी राशी वाढते आणि पहिली राशी कमी झाली की दुसरी राशी पण कमी होते. मात्र व्यस्त चलनामध्ये एक राशी कमी झाली की दुसरी राशी वाढते आणि दुसरी राशी कमी वाढली का पहिली राशी कमी होती, ह्या पद्धतीने व्यस्त चलनाचं असतं. आणि बरेचसे प्रश्न जे आहेत, काळ काम वेळ या संबंधित प्रश्न मी आपण पाहिलं होतं की हे सगळे व्यस्त चलनाशी संबंधित आहेत. त्याचे आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिली, व्यस्त चलन काढताना कशा पद्धतीने पाहायचं तेही पाहिलं, सर्व गोष्टी आपण एक्झॅक्ट कशा कराव्यात, त्यासाठी प्रश्न कसे असावेत ते आपण पाहिलं. मात्र पुन्हा एकदा मी जाता जाता सांगेन की जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा, तुकड्याच्या पद्धतीने प्रश्न वाचा, समजून घ्या. पूर्ण प्रश्न समजत नसेल तर त्याचे भाग करा आणि ते भाग समजून घेतल्यानंतर ऍक्च्युली आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो समजून घ्या. प्रश्न कळाल्यानंतर त्याचे पर्याय नीट वाचा. पर्याय तुम्हाला समजले असतील तर प्रश्न वाचतानाच आपल्याला काही पर्याय आपल्याला भाग करता येतात.
ते प्रश्न लक्षात घ्या, ते बाद करून घ्या आणि उरलेल्या पर्यायाकडे जा. मित्रांनो, ज्या जो विद्यार्थी योग्य पर्याय निवडतो तो फक्त पास होतो. मी काय वाक्य वापरतो ते सर्वांनी लक्षात घ्या, पालकांनी किंवा त्याच्या शिक्षकांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. जो विद्यार्थी योग्य पर्याय निवडतो तो फक्त पास होतो. जो विद्यार्थी योग्य पर्याय निवडतो आणि बाकीचे तीन पर्याय का नाहीत, म्हणजे कॅन्सर हे तिन्ही पर्याय का चुकीचे आहेत हे सांगतो, तो विद्यार्थी गुणवत्ता यादी देतो. म्हणजे आपल्याला बाकीचे तीन पर्याय याची उत्तरं नाहीत हे तर आहेच आहे, पण बाकीचे तीन का नाही हेही या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला सांगता येतो तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने गुणवत्ता यादी देतो. आपल्याला ते तीन का नाहीत हे समजून घ्यायचंय, कारण ही आठवीची शिष्यवृत्ती आहे आणि आठवीच्या शिष्यवृत्तीमध्ये 20% जे प्रश्न असतात ते 20% प्रश्न दोन पर्यायी असणार, दोन पर्याय निवडावे लागतात. आणि ज्या वेळेस तुम्हाला दोन पर्याय निवडायचे असतात, त्या दोन पर्याय निवडत असताना तुम्हाला ते उत्तर का नाही आणि का आहे हे सांगावे लागतात. हे ज्यांना कळतं तोच एक्झॅक्ट त्याचं उत्तर देऊ शकतो. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी पर्याय, जर आता मी दोन पर्यायी उदाहरणं आज बघितली नाहीत, आपण पुढच्या तासिकेला ती दोन पर्यायाची पण काही उदाहरणं बघणार आहोत. दोन पर्यायाच्या उदाहरणाचा जास्त बाऊ करून घेऊ नका. बऱ्याच जणांना असं वाटतं की दोन पर्याय निवडायचे म्हणजे हा अवघड आहे, हे सोडून द्या, असं काही नसतं. का ते अगदी एक पर्याय तुम्हाला निवडता आला तर त्याच्या मिनिटामध्ये दिलेलं असतं आणि तासाचं आणि मिनिटामध्ये रूपांतर आपल्याला करता येतं. जसं लिटर मध्ये दिलेलं असेल तर त्याचं मिली लिटर मध्ये उत्तर दिलेलं असतं. असे दोन पर्याय आपल्याला दिलेले असतात. फक्त 10% प्रश्न असे असतात ज्या अंकामध्ये त्यामध्ये दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर काढायचे असतात. जसं तुम्ही क्रमवार पद्धती दिलेली असेल, त्या क्रमवार पद्धतीमध्ये दोन वेगवेगळे पर्याय दिलेले असू शकतात. अशा पद्धतीने आपण सर्व प्रकारचे प्रश्न आपण बघितलेले आहेत, त्यातल्या छोटे बारकावेही पाहण्याचा प्रयत्न केलाय. मला जेवढं या ठिकाणी आज मॅक्सिमम तुम्हाला देता आलं ते मी दिलेलं आहे. त्यामुळं जर काही राहिलं असेल तर आपण स्वतः त्यानंतर प्रश्न, माझा नंबर तर आपल्याला या ठिकाणी ग्रुपवर आहेच आहे, त्या प्रश्नाचं उत्तर किंवा काही प्रश्न कळाले नसतील तर ते प्रश्न मला आपण फोनद्वारे पण विचारू शकता किंवा SMS किंवा त्या चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता. धन्यवाद.